आज आपण या ठिकाणी द्वितीय भाषा मराठी प्रथम वर्ष गद्य पद्य व उपयोजित मराठी या अभ्यासपत्रिकेमधील जो पद्य विभाग आहे त्यामध्ये संत जनी जनार्दन यांची कविता आपण या ठिकाणी पाहू, यांचा अभंग जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, गेल्या अनेक तासिकेमध्ये आपण बराच भाग गद्य आणि पद्यामधला पाहिलेला आहे. यामध्ये संत जनी जनार्दन यांची जी कविता आहे पूर्व भाग्य दिशा, सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण या ठिकाणी पाहू. संत जनी जनार्दन इसवी सन 1520 ते 1601 एकनाथ पंचकातील संत कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. गणपती संप्रदायाचे उपासक, नाथपंथीय परंपरेतील धुंडी नाथांचे ते शिष्य आहेत. विजापूर येथील आली आदिलशहाच्या दरबारात नोकरी त्यांनी केलेली आहे. दुष्काळ प्रसंगी संत दामाजी पंताप्रमाणे त्यांनी धान्य लुटविले म्हणून हातीच्या पायी तुडविण्याची शिक्षा त्यांना भोगावी लागलेली आहे. जनी हे त्यांच्या आईचे नाव धारण करून त्यांनी जनी जनार्दनांची रचना केलेली आहे. म्हणजे अग्रदूत ज्याला आपण म्हणतो, अग्र जे नाव घेतलं, कुसुमाग्रज, केशव सूत, म्हणजे केशव सुतांचा जो मुलगा आहे, सूत म्हणजे मुलगा, तस जनी जनार्दन यांनी आईचं नाव त्यांनी अगोदर लावलेलं आहे. आणि जनी जनार्दनांनी आईचं नाव पुढे लावून रचना केली. या रचनामध्ये जानकी सरोवर, निर्विकल्प, चौरिक लीला, महावाक्य विवरण, ग्रंथ, पदे, आरत्या इत्यादी हिंदी आणि मराठी संस्कृत रचनाही त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. आता हा प्रस्तुत अभंग जो आहे, ईश्वर साक्षात्काराची अनुभूती संवेद शब्दात प्रकट केलेली आहे. कवींची भाषा त्यातील उकार ज्ञानदेवांची आठवण करून देते. रूपातील अरूपाचा व अरूपातील रूपाचा हा दिव्यानुभव जिवंत करण्यात कवी यशस्वी झालेले आहेत. पहा, म्हणजे रूपातील अरूप, देवाचं जे रूप आहे ते रूप आणि देवाची जे दिव्यानुभूती जी आहे ती या अभंगाद्वारे सांगण्याचा प्रयत्न कवी यांनी या ठिकाणी केलेला आहे. सर्वप्रथम आपण त्यांचा अभंग नेमका काय आहे ते पाहूया आणि त्यानंतर त्यांच्या अभंगाचं विश्लेषण आपण या ठिकाणी करूया. अगदी छोटासा असणारा हा अभंग पूर्व भाग्य दिशा उजळत्या उजळत्या घनश्याम डोळा देखिला गे माय, द्वेत हे अंधतम फिटले तेज सम, शमने आहा मम सांगावे काय, सुखाचा दिनू आज पाहिला गे माय, श्याम सुनील घन नंदाचा नंदन, ज्ञान दीन भानू उदले गे माय, देखन दिसन दिठी उभेनी देत मिठी, तव घेने काय जनार्दन नामनी अल्हाद पद्मिनी, उगवला चरणी अभिद्यो.
असा हा अगदी चार चरणाचा छोटासा अभंग आहे। हा अभंग नेमका याचं विश्लेषण या ठिकाणी आपण करूया। मित्रांनो, प्रस्तुत अभंग जो आहे हा अभंग ईश्वर साक्षात्काराची अनुभूती देणार आहे। संवेद शब्दात हा अभंग या ठिकाणी प्रकट केलेला आहे। कवीची भाषा, त्यातील उकार ज्ञान देवाची आठवण करून देणारा हा अभंग आहे। स्वरूपातील अरूपाचा आणि अरूपातील रूपाचा हा दिव्यानुभव जिवंत करण्यात कवी कमालीचे यशस्वी झालेले आहेत। मराठी साहित्यामध्ये, मराठी साहित्य प्रांतामध्ये संतांनी जे अनेक प्रकारची अभंग रचना जी करून ठेवलेली आहे ती मराठी साहित्याच्या कक्षा विस्तार करणाऱ्या आहेत, विस्तारल्या आहेत त्या अभंगामुळे मराठी साहित्याच्या कक्षा। संत जनी जनार्दन त्यापैकी एकच, वारकरी संप्रदायातले आणि मराठी साहित्य यांचा विस्तार करणारे कवी संत म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल। पूर्व भाग्यदिशा या अभंगातून विठ्ठल साक्षात्काराची अनुभूती अभिव्यक्ती या अभंगातून कवीने केलेली आहे। सर्वसामान्य व्यक्तींना आवडेल अशा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, भावनांमध्ये हा अभंग या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे, व्यक्त केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या अभंग रचनेला एक वेगळीच लोकप्रिया मिळते। आता मुळामध्ये संत जनी जनार्दन यांचा परिचय आपण थोडक्यामध्ये पाहिलेलाच आहे। हे संत नाथपंचकापैकी एक आहेत। त्यांचा जन्म अंदाजे इसवी सन 1520 मध्ये झाल्याची नोंद आहे। शिवाय सामान्य कुटुंबामध्ये जन्मलाला हा कवी। दुष्काळी परिस्थितीत पातशाहीच्या नोकराला कंटाळून जेने जनार्दनांनी ती नोकरी सोडली तेव्हापासून ते पंढरीला जात असत। एकदा त्यांना गोदावरी पात्रात श्री गणेशाची मूर्ती सापडली, ती घेऊन ते पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाच्या साधनेत अनेक दिवस घालविल्यावर पांडुरंगाचा साक्षात्कार त्यांना झाला अशी आख्यायिका आहे। या वेळेपासूनच ते गणपतीचे मनोभावी पूजा आणि अर्चा करू लागले। प्रस्तुत जो अभंग आहे पूर्व भाग्य दिशा, या प्रस्तुत अभंगामधून कवी गणपतीची मूर्ती घेऊन पंढरपूरला जातात। तेथे ते काही दिवस गणपतीची उपासना करतात आणि पांडुरंग त्यांना साक्षात्कार करून देतो आणि सांगतो की तुम्ही गणपतीची उपासना करा। त्यावेळेपासून संत जनी यांना एक गणपत्या समर्थक म्हणून संबोधले जाते। त्यांनी आपल्या अभंगामधून भगवंतांच्या अभंगाची साक्षात्कारी हुबेहूब रेखाटलेली आहे। विठ्ठल नामस्मरणात ते भरपूर मग्न होतात। त्याचबरोबर विठ्ठल या बाबड्या भक्तालाही भेट देतात आणि प्रसन्न झालेल्या देवाचे वर्णन या ठिकाणी संत जनी जनार्दन कोणत्या शब्दामध्ये करतात?
पूर्व भाग्य दिशा उजळल्या उजळल्या घनश्याम डोळा देखिला जे माये। पहा साक्षात्कार भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे, विठ्ठलाचा साक्षात्कार या ठिकाणी झालेला आहे। म्हणून घनश्याम डोळा देखिले जे माये आणि माझं भाग्य आता उजळले, सर्व दिशा उजळल्यात, माझं भाग्य उजळलं, जो स्वतः घनश्याम मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेला आहे। माझ्या पूर्व जन्माचे फळ आता फळास आले, कारण माझ्या सख्याला माझ्या पांडुरंगाने प्रत्यक्ष भेट आणि दर्शन दिलेलं आहे, त्यामुळे मी अत्यंत भाग्यवंत आहे। मी प्रत्यक्षात खूपच नशीबवान स्वतःला समजतो असं या ठिकाणी कवीने या अभंगामध्ये व्यक्त केलं। मी स्वतः भगवंताला डोळ्याने भरभरून पाहिलं असा उत्कट भाव संत जेनी जनार्दन आपल्या अभंगातून व्यक्त करतात, अभिव्यक्त होतात। शिवाय इतुरत माझा आचार विचारात आता बदल झाला, उदात भाव निर्माण होण्याच्या पाठीमागे साक्षात विठ्ठलच आहेत, पांडुरंग आहेत, ही त्यांनी भावना व्यक्त केली। माझे पूर्वीचे मलिन झालेले मन विठ्ठल साक्षात्काराने स्वच्छ झाले, पावन झाले, त्यांचे काय वर्णन करू असं कवी या ठिकाणी म्हणतात। काय म्हणतात ते पुढच्या चरणामध्ये, द्वैत हे अंधतम फिरले तेज सम शमले अहा मम सांगावे काय। म्हणजे भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर ज्यांनी जनार्दनाच्या मनातील जे द्वैत भेदभाव जळून गेलेला आहे, द्वैत आणि अद्वैत ह्या दोन संकल्पना आहेत, अद्वैत म्हणजे एक साक्षात्कार मानणारी आणि द्वैत म्हणजे दोन दोन रूप मानणारी किंवा दोन देवाला मानणारी, अशी ही एक परंपरा संत साहित्यामध्ये आहे। तर हा द्वैत भाव नष्ट झाला, जळून गेलेला आहे, सर्व ठाई आता विठ्ठलाचाच अंश मनामध्ये चराचरामध्ये विठ्ठलाचाच अंश आता माझ्या ठिकाणी उरलेला आहे। द्वैत सारखे अंधमय तेव्हाच आता संपुष्टात आले जेव्हा विठ्ठलाचं दर्शन झालं। सोन्याला आल्याला काळपटपणा आगे टाकल्यानंतर ज्या पद्धतीनं शुद्ध होऊन सोन्याला चकाकी यावी अशी अवस्था या ठिकाणी ज्यांनी जनार्दनांची झालेली आहे त्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी धन्य झालो त्या अनुभूतीबद्दल काय काय आणि कसे सांगावे अशी भावना कवी व्यक्त करतात। कवीला इतका आनंद झालेला आहे की कवी सांगता सांगता तादात्म्य पावताना दिसतात। ते म्हणतात त्या सुखाचा उलगडा मी आता कसा करू, सुखाचा दिनू आज पाही लागे माय। काय म्हणतात, सुखाचा दिनू आज पाही लागे माय। संत भक्तीमध्ये का रममान होतात याचे कारण सुख आहे। हे सुख केवळ विठ्ठलाच्याच भक्तीत मिळते असे प्रत्येक संत सांगतात। त्या सुखाचा अनुभव जेव्हा ज्यांनी जनार्दन यांना येतो तेव्हा खरा सुखाचा दिवस मी अनुभवला आहे असे ते दिसत। म्हणून पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात, श्याम सुनी धन नंदाचा नंदन ज्ञान दीन भानू उदे लागे माय। आपल्याला देवाचे दर्शन होते त्यामुळे प्रकाशमान सूर्य उगवल्यानंतर अंधार आपोआप दूर ज्या पद्धतीने होतो तशा प्रकारे माझी बुद्धी प्रकाशमय झाली, प्रकाशमान झाली, त्यामुळे मला परमेश्वरांच्या नामस्मरणाशिवाय दुसरे काही सुचत नाही, ही अवस्था संत जेनी जनार्दन यांची झालेली आहे। माता पित्यांची भूमिका विठ्ठलाच्या ठाई वास करत असल्यामुळे सगळ्या संतांना मायेचे पांघरून घातल्याशिवाय पांडुरंग राहत नाही हे पुढच्या चरणामध्ये कवी म्हणतो। देखन दिस दिथी उभेन देत मिटी तव घेणे काय, जनार्दनी नामनी अल्हाद पद्मिनी उगवला चरणी अभिद्यो। पहा आता हा पांडुरंग आहे, हा पांडुरंग, या पांडुरंगाची कीर्ती किती आणि कशी सांगावी
कारण आपल्या मातेच्या प्रेमाची महती जशी वर्णिता येत नाही तसाच या पांडुरंगाच्या प्रेमाची महतीही सांगता येत नाही। अशा या प्रस्तुत अभंगामधून कवितेमधून ईश्वर साक्षात्काराच्या अनुभूतीचा भाव या ठिकाणी कवीने व्यक्त केलेला आहे। म्हणून संत जनी जनार्दन यांच्या मनामधला जो भाव आहे तो विठ्ठल साक्षात्काराचा कसा कशा पद्धतीने आहे तो अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत त्यांनी वाचकासमोर ठेवलेला आहे। या ठिकाणी आपण थांबूया, पुढच्या तासिकेमध्ये दुसरी कविता दुसरा अभंग आपण पाहूया। धन्यवाद।